आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नांदणी येथील विकलांग वसतिगृहाचे उद्घाटन, गरिबांना मदत करण्याचं सर्वांचं आश्वासन. नांदणी येथील श्रावणबाळ विकलांग वसतिगृहाच्या भोजनगृह वसतिगृहाचे उद्घाटन गणेश बेकरीचे मालक अण्णासाहेब चकोते यांच्या हस्ते झाले. वसतिगृहात कैलासवाशी रतनलाल सूरजमल शहा भोजनगृह उभारण्यात आले आहे. शिवाय वसतिगृहही बांधण्यात आलं आहे. उद्योगपती अण्णासाहेब चकोते यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ पार पडला. यावेळी भरत रतनलाल शहा, युवराज शहा, विनोद चोरडिया, मनोज चिंगडिया, शांतीनाथ लठ्ठे, अजित शिंदे, सौ रेणू, सरपंच विद्या संकेश्वरी, नृसिंह हसवले, विनोद जंगडे, रावसाहेब जांगडे, विद्याधर पाटील, महावीर कोथळे, सौ सन्मती मगदूम, बाळासाहेब मगदूम ऋषिकेश बावचे. विकलांग वसतिगृह त्याचबरोबर कैलासवाशी रतनलाल सूरजमल शहा भोजनगृह या उद्घाटन सोहळ्यानिमित्त उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आमच्या भगिनी आणि मग बंधू, कारण तिथं भगिनींचा मी स्पेशल उल्लेख एवढ्यासाठी केला की आई ही आई असते आणि बाबा हा बाबा असतो, बाप हा बाप असतो. जसं एखाद्या लहान मुलाला जर पहिलं लागलं तर ते लहान मूल आई ग म्हणतं, म्हणजे त्याला सगळ्यात पहिलं आठवण येते कोणाची, आईची. आणि अशाच मुलांची सगळ्यात जास्त काळजी कोणाला असते तर ते आईला असते. ते आज या महिलांनी इथं सिद्ध करून दाखवलेले आहेत, कारण त्यांनी येताना त्या मुलांच्यासाठी खाली हाताने आले नाहीत, ते त्यांनी काहीतरी घेऊन आलेले आहेत, खाऊ घेऊन आलेले आहेत त्यांना. तर असं हे आई आणि मुलाचं नातं असतं आणि बाप हा बाप असतो.